गुंतवणूकदार बंधू भगिनींनो पॅन कार्ड क्लब लिमिटेडमध्ये आपण जो ऑनलाईन रिफंड क्लेम फॉर्म भरणार आहोत आपण जो ऑनलाईन रिफंड क्लेम फॉर्म भरणार आहोत त्यासाठी कोणते आवश्यक कागदपत्र आहे त्यासाठी कोणकोणत्या महत्वाच्या अटी व नियम आहेत तर फॉर्म भरण्यामध्ये मा ही माहिती आपण जाणून घेऊया तर याच्या महत्वाच्या आपण जो पॅन कार्ड क्लब लिमिटेडचा फॉर्म कशासाठी भरणार आहोत तर गुंतवणूक केलेले पैसे आपल्याला परत मिळवण्यासाठी आपल्याला पॅन कार्ड क्लब लिमिटेडचा फॉर्म भरणं आवश्यक आहे त्यासाठी आपल्याला ऑनलाईन क्लेम फॉर्म भरावा लागणार आहे या व्हिडिओच्या शेवटी मी त्याची लिंक देणारच आहे ऑनलाईन क्लेम भरण्यासाठी किंवा ऑनलाईन क्लेम फॉर्म भरण्यासाठी कोणकोणते आवश्यक कागदपत्र आहेत आणि त्यासाठी कोणते अटी आहेत हे आपण या स्लाइडच्या माध्यमातून समजून घेणार आहोत आता पॅन कार्ड क्लब लिमिटेडचा ऑनलाईन फॉर्म भरण्याकरता तुमच्याकडे एक ईमेल आय डी असणं गरजेचं आहे आणि एक मोबाईल नंबर असणं गरजेचं आहे आता ओळखीचा पुरावा म्हणून तुम्ही काय देऊ शकता आधार कार्ड देऊ शकता किंवा पॅन कार्ड देऊ शकता किंवा वोटिंग कार्ड देऊ शकता किंवा पासपोर्ट देऊ शकता आपल्या बहुतांश लोकांकडे आधार कार्ड किंवा पॅन कार्ड हे असतंच तर पॅन कार्ड किंवा आधार कार्ड किंवा कार मतदान कार्ड आपण ओळखीचा पुरावा म्हणून देऊ शकतो पॅन कार्ड क्लबची मेंबरशिप सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल तर तेही आपल्याला लागणार आहे आणि पैसे भरल्याची जी रिसिप्ट आहे म्हणजे पावती आहे तेही असले तर आणखी चांगलं आहे याचबरोबर मॅच्युरिटी चेक बाउं चेक जर आपल्याकडे असेल तर तो तोही आपण अपलोड केला तरी चालेल आता बँक पासबुकच्या पहिल्या पानाची तसंच कॅन्सल चेक बँक स्टेटमेंटची स्कॅन कॉपी सुद्धा आपल्याला अपलोड करावी लागणार आहे आता बहुतांशी लोक मला असा प्रश्न विचारतात जर पैसे भरल्याची पावती हरवली असेल तर काय करायचे तर पैसे भरल्याची पावती जर हरवली असेल तर आपल्याकडं पोलिओ नंबरच्या आधारे आपण शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर ॲफ्युडिट करून त्याची स्कॅन कॉपी अपलोड करायची आहे म्हणजे काय तर माझ्याकडे या या पोलिओ नंबरचा पॉलिसी नंबर, नंबर, नंबर माझ्याकडेही ओरिजिनल डॉक्युमेंट हरवले आहे माझे नाव असे आहे माझा पत्ता असा आहे तर या पद्धतीचे अॅफिडेव्हिट आपण करून त्याची कॉपी ऑदर अटॅचमेंटमध्ये स्कॅन करून अपलोड करायची आहे दुसरा जो प्रश्न आहे तो आहे पॉलिसी धारकाचा जर मृत्यू झाला असल्यास आस, त्याने कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आपण पाहतो की मेंबरशिप सर्टिफिकेटवर नॉमिनीचे नाव असते तर ज्या पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला असेल आणि मेंबरशिप सर्टिफिकेटवर नॉमिनीचे नाव असेल तर असे नॉमिनी त्यासाठी क्लेम करू शकता क्लेम करताना क्लेम फॉर्म मध्ये नाव मृत अर्जदाराचा नाव पत्ता टाकायचा आहे मात्र बँकेचे डिटेल्स हे नॉमिनीचे असतील नॉमिनीचे नाव मृत व्यक्तीशी नाते असा उल्लेख फॉर्म मध्ये दिलेल्या योग्य ठिकाणी करावायचा आहे आता अशा व्यक्तीने काय करायचं अदर डॉक्युमेंट मध्ये म्हणजे वर सांगितलेले डॉक्युमेंट ते लागतीलच पण त्याचबरोबर पॉलिसी धारकाचं मृत्यू प्रमाणपत्र पण ओरिजिनल स्कॅन करायचं आहे आता ज्या पॉलिसीधारकांनी ने, ने पैसे भरले असतील पण त्यांच्याकडे सर्टिफिकेट नसेल किंवा आर डी अर्धवट भरायची राहिली असेल अशा व्यक्तीने आपल्याकडे जे काही रिसिप्ट असतात शेवटचा हप्ता भरलेल्या रिसिप्टची स्कॅन कॉपी अपलोड करायची आहे जर तुमच्याकडे आणखी रिसिप्ट असतील शेवटची रिसिप्ट सोडून आधीच्या रिसीट असतील त्या सर्व एकत्र त्याची पी डी एफ करायची आहे आता आणखी एक प्रश्न येतो की ज्या महिला पॉलिसी धारक आहेत आणि लग्नानंतर लग्नाच्या अगोदर त्यांनी पॉलिसी काढली होती पण आता लग्नानंतर त्यांचे नाव बदलले गेले आणि लग्नानंतर आधार कार्डवर नाव बदलले गेले किंवा इतर डॉक्युमेंटवर नाव बदलले गेले आहे तर अशा महिलांनी काय करायचं आहे त्यांचं मॅरेज सर्टिफिकेट लग्नानंतरच्या नावात बदल झालेले जे कागदपत्र आहेत जसं की आधार कार्ड पॅन कार्ड बँक कॉपी या सगळ्या स्कॅन करून अपलोड करायचं आहे फक्त अशा महिला पॉलिसीधारकांनी मॅरेज सर्टिफिकेट मात्र अपलोड ऑदर अटॅचमेंटमध्ये करायला विसरायचं नाही आता एखादी व्यक्ती जर पॅन कार्ड क्लब लिमिटेडची मार्केटिंग एजंट असते किंवा असेल आणि त्या व्यक्तीने जर पॅन कार्ड क्लब लिमिटेडमध्ये पैसे स्वतःच्या खिशातनं गुंतवणूकदाराला दिले असतील तर ती व्यक्तीसुद्धा स्व ते पैसे परत मिळवण्यासाठी स्वतः क्लेम करू शकते पण त्यासाठी काय करायचं आहे पण फक्त त्याने पॅन कार्ड क्लब लिमिटेड मार्केटिंग एजंटकडे त्याने गुंतवणूकदाराला पैसे दिल्याचे शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर ॲफिडेविटमध्ये लिहून घेतलेले असावे आता या ॲफिडेव्हिटमध्ये काय लिहावे अशी अपेक्षा आहे तर कोणाकडं ती कोणाच्या नावाने पॉलिसी होती पॉलिओ नंबर काय आहे कितीचं त्याचे किती पैसे भरले मॅच्युरिटी डेट किती होते त्याचं मंथ किती होते मेंबरशिप नंबर काय आहे किती अशा पद्धतीने माहिती लिहून या गुंतवणूकदाराकडून एजंटने पैसे भरले आहेत असे लिहून घेणे ॲफिडेव्हिटवर गरजेचं आहे आणि हे पैसे एजंटच्या खात्यावर जमा केल्यास माझी काही हरकत नाही अशा पद्धतीचं ॲफिडेव्हिट गुंतवणूकदाराकडून एजंटनी लिहून घेऊन त्याची ओरिजिनल कॉपी ऑदर अटॅचमेंटमध्ये अपलोड करायची आहे आता अर्जदार म्हणजे पॉलिसी धारक व त्याची नॉमिनी या दोघांचाही जर मृत्यू झाला असल्यास आस, तर अशा केसमध्ये अर्जदाराच्या सर्वात जवळचा नातेवाईक म्हणून त्याचा वारसदार क्लेम करू शकतो परंतु अशा व्यक्तीकडे कायदेशीर वारसा प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे अर्जदार व नॉमिनी या दोघांचाही मृत्यू दाखला तसेच कायदेशीर वारसा प्रमाणपत्राची स्कॅन कॉपी अदर अटॅचमेंट मध्ये अपलोड करायला विसरू नका आता पुढच्या केस मध्ये आहे पॉलिसी धारकाचे एकापेक्षा अधिक सर्टिफिकेट असतील तर एकाच क्लेम फॉर्म मध्ये त्याची अनेक सर्टिफिकेट एकत्र करून तो अर्ज करू शकतो आता असे अर्ज करताना त्याला त्याचे ते सर्व सर्टिफिकेटची गुंतवणूक केलेली रकमेची एकूण बेरीज करायची आहे व मुदतीच्या शेवटी म्हणजे मॅच्युरिटी मध्ये मिळणाऱ्या सर्व रकमेची बेरीज करून ती फॉर्म मध्ये भरवायची आहे पोलिओ नंबर त्या प्रत्येक सर्टिफिकेटचा नंबर कॉलम मध्ये कॉमा देऊन ऍड करायचा आहे सर्व मेंबरशिप सर्टिफिकेटची एकत्र पीडीएफ फाईल अपलोड करायची आहे जे सर्टिफिकेट आहे अनेक पॉलिसी असतील तर सगळ्या रिसिप्टच्या एकत्र पीडीएफ फाईल करून ती अपलोड करायची आहे आता एक काळजी घ्यायची आहे ज्या व्यक्तीच्या नावे आपल्याला क्लेम करायचं आहे किंवा जे व्यक्ती नॉमिनी आहे त्याच व्यक्तीचे बँकेचे डिटेल द्यायचे आहे त्याबरोबर बँकेचे स्टेटमेंट कॅन्सल चेक बँक पासबुकची कॉपी स्कॅन करून जोडायची आहे आता बँक डिटेल देताना करंट अकाउंट किंवा जॉईंट अकाउंटचे बँकचे डिटेल न देता सेव्हिंग अकाउंटचे बँक डिटेल द्यायचे आहे आता इथे आपल्याला स्टेटमेंट का द्यायचे आहे ते आपण पाहणार आहोत बँकेचे स्टेटमेंट मॅच्युरिटी डेटनंतर किंवा पासबुकमध्ये तुमची मॅच्युरिटी डेट जिथे संपते त्यानंतर सहा महिन्याचे बँकेचे पासबुकमध्ये जे स्टेटमेंट असते ते पेजेस किंवा बँकेकडून मॅच्युरिटी डेट नंतरचे सहा महिन्याचे स्टेटमेंट घेऊन ते इथं अपलोड करायचे आहेत तर आता यासाठी जी वेबसाईट लागते ती इथं तुम्हाला समोर दिसत आहे तर या वेबसाईटवर तुम्ही सर्वांनी अर्ज करायचा आहे आणि आपला क्लेम भरवायचा आहे तर मित्रांनो जर काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद